भारतीय संविधान हे सर्वात मोठे धर्मग्रंथ आहे असे प्रतिपादन मिलिंद प्रधान यांनी केले. ते निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामध्ये आयोजित संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सचिन लोकरे तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी केले. मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगला व्हावा या हेतून आजच्या कार्यक्रमाचं आपण इथे नियोजन केले आहे. आमचे ग्रंथपाल हे सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे आणि हिचं आपण त्यांना बघतोय असं नाही, त्यांना येणारपासून त्यांच्या गावापासून मी त्यांना बघतोय, ते चांगले सामाजिक आहे. केंद्र सरकारने एक आदेश काढला की संविधानकारांचं सन्मान झाला पाहिजे, बाबासाहेबांचा सन्मान झाला पाहिजे. मी प्रत्येक शासकीय कार्यालयात 2015 संविधान दिन साजरा करण्याची प्रथा ही पडलेली होती. आता संविधानाचा अभ्यास आमचा पूर्ण नसल्यामुळं आमचे संमित्र एक ज्येष्ठ नेते बाबासाहेबांचे कार्यकर्ते सरकारसाहेबांना त्यांना इथं संविधानाचं माहिती देण्यासाठी त्यांना बोलवलंय. प्रस्तावकामध्ये सांगत असताना बाबासाहेब जर संविधान घेत नाहीत तर मित्रांनो मनुवादी कोणतं संविधान घेतलं असता, आणि हजार वर्षाची परंपरा ही तशी लागली असती आणि ही प्रथा कधी ती मोडली नसती. ही प्रथा मोडण्याचं पहिलं काम ज्योतिबा फुलेंनी 1872 पहिली शाळा काढून मनुवाद्यांचं शेडे तर त्यांनी मुली शिकवलेलं. मुली शिकल्या पाहिजेत, मुली शिकली तर कुटुंब शिकेल, कुटुंब शिकेल तर त्यांनी आपला. पुढे बोलताना प्रधान म्हणाले, प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो. सध्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला भरपूर दिलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून ते राबवण्याचं काम राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. देव हरले आणि लोक जिंकले त्याचा बाबासाहेबांना प्रयत्न करावे लागले. शब्द आणण्यासाठी आहे की नाही सर, मंदिर किती मोठी व्हायला लागल्यात, शाळांची खापरं मोडून चाललेत, तिकडं कोणी इच्छत नाही, मंदिरच नेते भरपूर आहे. जपान सारखा देश आज म्हणतोय की मंगळावरची ट्रेन येणार आहे. साहेब मी कापूर वाचलं मंगळावर ट्रेन, आमच्या रेल्वे ट्रेन चालणार त्यात रूल सरळ नाही पडते का काय, आणि मंगळावरची ट्रेन न्यायला लागतो भाऊ धम्मावर चालतो. देश जपान कुठल्या धर्मावर विचारावर चालतो, बसवेश्वरांच्या विचारावर चालतो. आपण दुसऱ्याच्या घरात पाहतोच, आपण कवी दुसऱ्याच्या अंगात पाहतो, आपण लोटे दुसऱ्याच्या अंगात त्याला लावले तेव्हा दुसऱ्याचं अंगण आम्ही पाहतो. म्हणजे आपला कचरा त्याच्याकडे लावला की मी तेवढा स्वच्छ दिसला पाहिजे. कसं काय राष्ट्र बनणार. बाबासाहेबांना भेटण्यासाठी प्रत्येक गेले साहेब. यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट राजेंद्र सरकार म्हणाले, संविधानाच्या माध्यमातून सर्वांना मूलभूत हक्क, मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा हक्क, विचार व्यक्त करण्याचा हक्क हे सर्व संविधान भारतीयांना मिळून देत संविधान हे सर्व भारतीयांना सुरक्षा कवच असून याचा अभ्यास सर्वांनी करणे गरजेचे असून संविधान समजून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान काय केलं, भारत देशाला त्यांनी अर्पण केलं. अर्पण केल्यानंतर संविधानाची अंमलबजावणी करणं कोणाचं काम आहे की बाबा जे नेहरू गव्हर्नमेंट होतं आणि त्यांनी काय केलं, 26 जानेवारी 1950 त्यांनी भारत देशाला ही बाबा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदर तुम्ही म्हणाल की बाबा कायदा होता किंवा नाही, त्याच्यामध्ये 1935 इंडिया ॲक्ट होता, त्याप्रमाणे सगळं कामकाज वगैरे चालवत होतं, ब्रिटिशांनी सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हँडल करत होतं. आणि 26 जानेवारी 1950 भारत देशाला आपल्या संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात झाली. पण ह्याच्यात गप्पत असं झालेलं आहे आतापर्यंत की बाबासाहेबांचं एस्पेशली बाबासाहेब म्हटले की बाबा एक बाबा दलित समाजातील एक ते नेते आहेत किंवा असं अजून सुद्धा बाबासाहेबांच्याबद्दल बाबा एक तिरस्कार ज्या समाजामध्ये आहे यावेळी या कार्यक्रमात संगमेश बिनाईक, NKPS मधुकर पखाले, रेखाताई कांबळे, विकास लोकरे, कबीर वराळे, बाबासाहेब कांबळे, विनोद भजंत्री, माधुरी मेस्त्री, कृष्णा गस्ते,
जितेंद्र बाबांवर प्राध्यापक वसंत जाधव आदी उपस्थित होते।